हातकणंगले तालुक्यामध्ये सब डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या गावात महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार ग्राहकातून संताप व्यक्त केला जात आहे. काही ग्राहकांचे रीडिंग हे 30 दिवसाच्या पुढे जाऊन घेतले जाते, तर काही ग्राहकांचे रीडिंग हे सरासरी टाकण्यात आले आहे. त्यामुळे बिलाच्या रकमेत प्रचंड वाढ होऊन त्याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागत आहे. महावितरण कंपनीने रीडिंग घेण्यासाठी एका खासगी कंपनीला ठेका दिला असून त्या कंपनीने कंत्राटी बेसवर मुले नेमली आहेत. त्यांच्याकडे साधे ओळखपत्रही नाही. कोणतीही कल्पना देता न देता थेट घरात घुसून मीटरचे फोटो काढतात. काहीच्या घरात महिला एकट्याच असल्यामुळे संबंधित व्यक्तीकडे ओळखपत्र नसल्यामुळे महिलाही घाबरत असल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी प्रसारमाध्यमाकडे व्यक्त केली आहे. याबाबत वीज कंपनी विरोधात आता संताप व्यक्त केला जात आहे. अतिग्रे चोकाक हालोंडी या गावात तर वेळेत बिले मिळत नसल्यामुळे अनेक ग्राहकांना त्याचा दंड भरावा लागतो. आता नवीन ठेकेदारांवर वीज महावितरण कंपनीने नियंत्रण राहिले नसून वीज बिल व रीडिंग व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. रीडिंग घेणारे कर्मचारी हे उशिरा गेल्याने विद्युत मीटरची रीडिंग 100 युनिटच्या पुढे जाते, त्यामुळे ग्राहकांना दीडपट आकार भरावा लागतो. वीज वितरण कंपनीने रीडिंग व वीज बिल वितरण करण्याचे काम बाहेरील खासगी ठेकेदारांना दिले असून ते ठेकेदार स्थानिक नसल्यामुळे वेळेत रीडिंग घेता येत नसल्याने वाढीव युनिटचा फटका ग्राहकांना बसतो आहे. सुका ठेकेदारांच्या फटका मात्र वीज ग्राहकांना, असं चित्र संपूर्ण हातकणंगले तालुक्यामध्ये सब डिव्हिजन विभागामध्ये पाहायला मिळते. ही महावितरण कंपनीचं जे काय भोंगळ कारभार आहे, ही मीटरवरती आहे, खाली घेतलं नाही म्हणून 4-4 महिने रीडिंग न येता राहणं, एकदम बिलं देणे, हे ग्राहकाला नाहक त्रासाची बाजू दिलेली आहे. तुम्ही काय त्यावेळी त्यांना जर तसं जर त्यांना कळवायचं असेल तर बाबा तुमचं मीटर खाली घ्यावं लागतं आहे, तुम्ही त्याच्यासाठी काय करताय बघा, किंवा आम्ही खाली घेतो किंवा तुम्ही घ्या असं त्यांनी इंट्रेक्शन आम्हाला द्यायला हवं होतं. हे न देता त्यांनी एकदम 4-5-6 महिन्याची बिलं आम्हाला एकदम दिली. हा काय कारभार काय आहे? तर आता 100 युनिटच्या पुढं गेल्यानंतर वाढीव येत आहे, मग ते नाहक त्रास आम्ही का सोसायचा? त्यांनी आमचं मीटर सर्वसाधारण 25-30 युनिट आमचं जवळपर्यंत फुरव होत आहे, 20-25 युनिट ते आम्हाला बिलं व्यवस्थित येतात. हे अशी जर बिलं येत असतील तर याच्यात कारभारात महावितरण कंपनीनं लक्ष घालून त्याची योग्य कारवाई करावी आणि त्याचं नियोजन योग्य करून घ्यावं. ओके. मीला म्हणजे तुम्ही आता रीडिंगला वगैरे ठेका बाहेर दिलेला आहे, तो स्थानिक लोकांनी जर दिला असता तर ती लोकं समजून घेतली असती, एकमेकाच्या अडचणी समजून घेतल्या असत्या. त्यांना काय कळत नाही, आम्हाला काय कळत नाही, ह्या गोष्टी अशा होत जाणार आहेत इथून पुढं. तेव्हा स्थानिक लोकांना ते तुम्ही देत जावं, ठेका दिला जावा, अशी एक आमची धारणा आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.